मंडळी नमस्कार। मराठी भाषा दिन 2022 च्या अंतर्गत अनेक उपक्रम आणि खेळ मायबोलीवर राबविले जात आहेत। पैकी एका उपक्रमांतर्गत मी माझी एक कविता आपल्याला वाचून दाखवते आहे। ही आहे लहान मुलांकरता एक कविता। ऑगडेन नॅश नावाच्या अमेरिकन कवींची ही कविता आहे आणि मी त्याचे स्वैर रूपांतर केलेले आहे। आशा करते आपल्याला आपल्या लहानग्यांना ती आवडेल। सुरू करते। इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात लहान बेला राहत असे सुखात आनंदात। तिच्याकडे होता एक उंदीर मांजर कुत्रा, लहानशी गाडी आणि ड्रॅगन एक भित्रा। मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक, करड्याशा उंदराला हाक मारे ब्लिंक। पिवळा कुत्रा बागाला होता मोठा परखड, त्याचे नाव मस्टर्ड आणि ड्रॅगनचे कस्टर्ड। कस्टर्ड दिसे भयंकर फारच खूंखार, अंगावरती खवले त्याची नखे धारदार। मुख त्याचे आग ओके, नाक धूर फेके, त्याला पाहता सर्वांची उडे फेफे फेफे। बेलाच्या शौर्याला नव्हता पारावार, इंक ब्लिंक ही सिंहास पळविती पार। मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती, कस्टर्डच्या मागे ब्रह्म राक्षस भीती पोटी। बेला कस्टर्डला गुदगुल्या करून करून छळे, इंक ब्लिंक मस्टर्ड त्याची खोडी काढून पाळे। मग सगळे हसत खो खो बसून लाल गाडीत, कस्टर्ड रडवा होईन असं समजूत कोणी काढेत। बेलाचे हसून हसून पोट लागे दुखू, ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू। इंक आणि मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत, बिचाऱ्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत। असेच दिवस चालले होते, आले एकदा संकट, अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट। इंक म्हटली म्याऊ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला, बेला हा दरली समुद्री चाच्या घरात शिरला। डाव्या हातात पिस्तोल, उजव्या हातात पिस्तोल, दातात धरून सुरा तो आला रागात चालून। दाढी त्याची काळी अन एक लाकडाचा पाय, विद्रूप किती ध्यान त्याच्या मनात दडले काय। बेलाने केला मनात धावा ईश्वराचा, मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता। इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ्या खालून, ब्लिंक कुंदीर केव्हाचा बसला बिळात शिरून। कस्टर्ड मात्र उठला आता झेप त्याने घेतली, खवलेदार मजबूत शेपूट आवेशात आपटली। खण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा, चाच्याला एका झेपेत त्याने झोपवला होता। चाच्याला वाटले नव्हते होईल असे काही, तोंडाला बाटली लावून औषध तो पीई। गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार, पण ताबडतोब झाला तो कस्टर्डचा आहार। बेलाने मारली मिठी आले तिला भरून, मस्टर्डने आनंद व्यक्त केला शेपूट हलवून। इंक ब्लिंक बाहेर आले ते होते थर थरत, कसे बसे कस्टर्डला म्हटले धन्यवाद कापत। अजूनही गेला तुम्ही त्या लहानशा खेड्यात, दिसेल लाल लाल गाडी उभी मोठ्या झोकात। आजही बेला गुदगुल्या करून छळते, अजून इंक ब्लिंक मस्टर्ड खोडी काढून पळते। अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो, अजूनही ब्लिंक हसत हसत लोळण घेतो। अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगनची, विचारेच्या मागे ब्रह्म राक्षस भीती पोटी। धन्यवाद।